नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रामध्ये संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित. जरांगेंकडून शिष्टमंडळाचा 1 महिन्याचा वेळ. मनोज जरांगेंकडून सरकारला 1 महिन्याचा वेळ. 13 जुलैपर्यंत निर्णय न घेतलास निवडणुकीमध्ये उतरणार. उमेदवार दिले नाही तर नाव घेऊन पाडणार. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. 6 दिवशी उपोषण स्थगित केल्यानंतर आता जरांगेंवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार. मनोज जरांगे पाटलांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात आणलंय. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांच्या 60 ते 70 जागा जिंकून येतील. मनोज जरांगेंबाबत बच्चू कडू यांचा मोठा दावा. धाराशिवमधील धनंजय सावंतांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मनोज जरांगेंची भेट. शिष्टमंडळाचा मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. खासदार वसंतराव चव्हाण जरांगे पाटलांची भेट घेणार. मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडणार खासदार वसंतराव चव्हाणांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हदगावमध्ये रास्ता रोको आंदोलन. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या समर्थनात उपोषण. सगळे चोरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जळगावच्या भोकरदनमध्ये मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी. बीडमध्ये जरांगेंसह बजरंग सोनावणे आणि संदीप क्षीरसागर यांचे बीडचे पैलवान अशा आशयाचे बॅनर्स. बीडमध्ये लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पंकजा मुंडे समर्थकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर करवाईची मागणी. संतप्त समर्थकांचा बीडमध्ये रास्ता रोको. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचं राजकारण तापलेलं आहे. अडचणीत आणणाऱ्यांसाठी संस्थांवर धाडी. शिंदेगडाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर विवेक कोल्हेंचे गंभीर आरोप. सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताच बारामतीच्या काटेवाडीत कार्यकर्त्यांचं जल्लोष. कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. लोकांचा कल आता महाविकास आघाडीच्या बाजूने. दिल्लीपेक्षा लोकांना महाराष्ट्राचं सरकार बदललेलं पाहायचंय. शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये शरद पवारांचा दुष्काळग्रस्त भागामध्ये पाहणी दौरा. पवारांकडून कारखेळ या परिसरामध्ये डाळिंब बागेची पाहणी. युरिया खताबाबत राज्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. सरकारनं संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. संभाजीराजेंकडून सरकारला इशारा. कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचाच विजय होईल. महायुतीच्या ताकदीवर माझा विजय नक्की आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विश्वास. नेदरलँडमध्ये साजरा केला छत्रपती शिवरायांचा 350वा राज्याभिषेक दिन सोहळा. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाटील कुटुंबानं अल्मेरे महाराष्ट्र मंडळातर्फे साजरा केला सोहळा. विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. खान्देश पूर्व विदर्भातील काही भागात वगळला तर बहुतांश भागामध्ये मोसमी वारे पोहोचले. हवामान विभागानं माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये जोरदार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे अनेक गावांना संपर्क तुटलेला आहे तर ओढे तलाव तुडुंब भरले. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. गोसावी वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान. खेडमध्ये खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. पावसानंतर बियाणे आणि खतांसाठी दुकानात शेतकऱ्यांची गर्दी.
पुण्याच्या भोर तालुक्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. भुईमूग सोयाबीन पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल. अकोला जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. चांगला पाऊस पडल्यानंतर बळीराजाकडून पेरणीला सुरुवात होणार. वर्धा जिल्ह्यात शेती मशागतीचं काम अंतिम टप्प्यात. लागवड पेरणीसाठी शेतकरी सज्ज. धाराशिव जिल्ह्यातील एडशी अभयारण्यामधील रामलिंगाचा धबधबा प्रवाहित झालाय. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 2 दिवसाच्या पावसामुळे जायकवाडे धरणामधील पाणीसाठा वाढलाय. धरणामध्ये 5.5% जास्त पाणीसाठा. वाशिमच्या काही गावांमध्ये पाणी टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून 89 गावांमध्ये विहिरींचं अधिग्रहण. 30 जूनपर्यंत पाणीपुरवठा होणार असल्याची प्रशासनाची माहिती. नाफेड आणि NCCFकडून खरेदी होणाऱ्या कांद्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी. 4,000 रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी करण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यात बाजारामध्ये कांद्याची आवक घटलेली आहे. कांद्याच्या भावामध्ये दुपटीनं वाढ झाली. कांद्याचे भाव 40 ते 50 रुपये प्रति किलो. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 महिन्यात 143 शेतकऱ्यांची आत्महत्या. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जाहीर. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये 7 दिवसांपासून दमदार पाऊस. 180.7 मिलीमीटर पावसाची नोंद. दमदार पाऊस झाल्यानं सोलापूर जिल्ह्यात परिणामांची लगबग. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्वारीचं उत्पादन 1,00,000 क्विंटलपेक्षा अधिक. मात्र नाफेडकडून फक्त 15,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. संपूर्ण ज्वारीची खरेदी करण्याची मागणी आहे. तर अमरावतीमध्ये आतापर्यंत केवळ 6,000 क्विंटल ज्वारीची खरेदी झाली. नाशिकच्या मालेगावात कृषी विभाग अलर्ट मोडवर. शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास परवाने निलंबित होणार. अमरावती पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर. 841 ग्रामपंचायतीमध्ये पाणी दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. परभणीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. नागरिकांकडून महावितरणच्या कार्यालयात मेणबत्ती लावून आंदोलन. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये 7 गावांना पुराचा धोका. प्रशासनाकडून 180 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नीट परीक्षेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी. पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यानं प्रश्न उपस्थित. नाशकातील सुंदर नारायण मंदिराचे काम 7 वर्षांपासून संथगतीनं सुरू. मंदिराच्या बांधकामांमध्ये जुन्या दगडांऐवजी नवीन दगड वापरल्याचा आरोप होत आहे. पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे पुजारी संतप्त. कोल्हापूरमध्ये प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा विरोध. प्रीपेड वीज मीटरचा सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसणार असून फटका कंपन्यांच्या फायद्यासाठीच राज्य सरकारनं हा घाट घातल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिव जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचन योजनेच्या अनुदानाचे 16 कोटी रुपये 1.5 वर्षांपासून थकलेत. 7,600 शेतकऱ्यांची अनुदान रक्कम सध्या द्या अशी मागणी आहे. बोरच्या शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे. 1,00,000 लिटर पाण्याची नासाडी झाली. काही काळ पाणीपुरवठा बंद राहणार. अकोला जिल्ह्यातल्या वारी हनुमानमधील धरणामधून आता पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानं 1,000,000 लिटर पाण्याची नासाडी झाली. वाशिमच्या आडोळ्यातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था. बीडमध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी आता सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. पोलीस प्रशासनाकडून पुढाकार घेत नागरिकांना शांत राखण्याचं आवाहन. वर्ध्यात पावसाळ्यातील संभाव्य आजारांच्या अनुषंगानं आरोग्य यंत्रणा सज्ज. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामधून आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना. मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य. ऐन पावसाळ्यामध्ये महामार्गाची चाळण. नाशकातील सुंदर नारायण मंदिराचे काम 7 वर्षांपासून संथगतीनंच सुरू आहे. आषाढी वारीसाठी पुणे विभागामधून 280 बसेस सोडण्यात येणार. पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या. तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभाग सज्ज.